Now we will continue our Pythagoras theorem practice set 2.1 second question. In figure, angle MNP is 90 degree. Segment NQ perpendicular to segment MP. MQ is given 9 and QP is 4. Find NQ. बघा, आता आपल्याला फिगर दिलेली आहे. फिगर मध्ये अँगल MNP हा N जवळचा अँगल आहे, तो 90 डिग्री दिलेला आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. सेकंड पार्ट काय गिवन मध्ये असं दिलेलं आहे, सेगमेंट NQ हा परपेंडिक्युलर टू द MP. MP इज द हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे साइड अपोजिट टू 90 जी आहे MP, तो हायपोटेनियस येणार आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर काढला, तर हायपोटेनियसचे दोन जे सेगमेंट तयार झालेत, MQ आणि QP, आणि तिसरा जो परपेंडिक्युलर काढलेला सेगमेंट होता NQ, असे तीन सेगमेंट पैकी दोन सेगमेंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. अशा वेळेस आपल्याला जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करावा लागतो. पहा, आपण तो पार्ट गेल्या तासाला जॉमेट्रिक मीन थेरम काय आहे तो घेतला होता. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, सोप्या भाषेत लक्षात ठेवाय की हा जो टी तयार होतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये, बरं का, हा जो टी तयार होतो त्याच्यावर तो थेरम अप्लाय केला जातो, NQ² इज इक्वल टू MQ इंटू QP. म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये जर ABC हे कंटिन्युअर प्रपोर्शन मध्ये असतील, तर B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C, म्हणजे B² इज इक्वल टू AC असेल, तर B इज द जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C, असं आपण त्यावेळेस 9वी मध्ये असताना त्याचा स्टडी केलेला आहे. आता इथं डायरेक्ट थेरम वापरायचं नाही, लक्षात ठेवा. ट्रायंगल कोणता आहे, त्याच्यात राईट अँगल कोणता आहे, परपेंडिक्युलर कोणत्या साईडवर किंवा हायपोटेनियस कोणता आहे, त्याचा उल्लेख करावा लागतो. तो म्हणजेच थोडक्यात गिव्हन पार्ट आहे तो पूर्ण लिहावा लागतो. पहा, आता या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल आहे दिलेला. पहा, इन ट्रायंगल MNP, आणि त्या ट्रायंगल मध्ये अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री, हे तर दिलेलेच आहे. ऑल्सो सेगमेंट NQ, सेगमेंट NQ हा परपेंडिक्युलर दिलेला आहे, परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP दिले एक्झाम्पल मध्ये. तर सेगमेंटच्या ऐवजी तो हायपोटेनियस दिला तरी चालेल, हायपोटेनियस MP. मिनिंग एकच राहील, काय एखाद्याने सेगमेंट शब्द लिहिला तरी काय लगेच ते रॉंग येणार नाही, हे गिव्हन स्टेटमेंट आहेत. पहा, म्हणजे फिगर आणि गिव्हन स्टेटमेंट याच्यावरून आपण हा पार्ट लिहिला. मग जॉमेट्रिक मीन थेरम कसा येणार आहे? पहा, देअर फोर हा NQ हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे, म्हणून NQ² इज इक्वल टू हायपोटेनियसचे दोन सेगमेंट झाले त्याचा प्रॉडक्ट, म्हणजे MQ इंटू QP. त्याला रिझन द्यायचंय पुढं. पहा, प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा थेरम, ज्या प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेल्या असतात किंवा प्रूव्ह करता येतात, त्यालाच आपण थेरम म्हणतो. म्हणजे जॉमेट्री मधली प्रॉपर्टी थेरमच असते. जॉमेट्रिक मीन थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, काही रीजन द्या. मेन शब्द आहे जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरम यूज केला आपण. आता व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करा. देअरफोर कोणत्या व्हॅल्यूज दिलेत? पा, NQ फाइंड करायचा. सो राइट NQ² एज इट इज इक्वल टू MQ इज 9. बघा, NQ 9 एक्झाम्पल पहा, आणि QP इज 4.
सो टेक द प्रोडक्ट ऑफ दिस टू देन वी गेट आता यांचा प्रोडक्ट घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे पहा एन क्यू स्क्वेअर तसेच राहतील आणि हा प्रोडक्ट मिळेल 36 इज इक्वल 36 36 कशाचा स्क्वेअर आहे मुलांनो सहा देअरफॉर एन क्यू इज इक्वल टू 6 आणि काय फाइंड करायचं सांगितलं होतं आपल्याला फाइंड काय करायचं होतं एक हा मग एन क्यू काढायचं होता 6 हो बघा किती सोपं एक्झाम्पल आहे एक दोन मार्कांसाठी विचारू शकतात किंवा अगदी एक मार्कांसाठी सुद्धा तर दिसतंय का तुम्हाला संपूर्ण एक्झाम्पल हो सर दिसतंय घ्या हो सर घ्या लिहून घ्या ठीक आहे क्वेश्चन नंबर 3 इज इन फिगर अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 90 degrees सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर अँड क्यू डॅश एम डॅश आर म्हणजे फिगर मध्ये 3 कोलिनियर पॉइंट दिलेत एकाच लाईन वर आलेले पी एम इज इक्वल टू 10 कुणाच तरी माईक चालू होता त्यामुळे मी आता सगळ्यांचीच माईक बंद केली लक्ष द्या नंतर चालू करेल सगळं समजून सांगितल्यानंतर पी एम इज गिवन 10 क्यू एम इज ऑल्सो गिवन 8 अँड टू फाइंड क्यू आर हे टोटल लेंथ क्यू आर फाइंड करायची पा परत पा एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे याच्यामध्ये क्यू पी आर 90 degrees हा पी जवळचा अँगल 90 degreesचा दिलेला आहे मुलांना इथं आपल्याला ते सिम्बॉल करून घ्यावं लागेल 90 degreesच आणि पी एम हा पी पासून एम पर्यंत जो आहे तो परपेंडिक्युलर काढलेला म्हणजे राईट अँगल ट्रँगल मध्ये हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर पी 90 degrees आणि क्यू आर इज द हायपोटेनियस या टोटल ट्रँगलचा विचार केला पी क्यू आर चा तर हा क्यू आर हायपोटेनियस होईल पी 90 degrees असल्यामुळं आणि पी एम त्याच्यावर काढलेला हायपोटेनियस आहे म्हणजे परत आपल्याला जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी युज करावा लागेल अगदी सोपे लँग्वेज मध्ये हा जो टी तयार होतो त्याच्यावर आपल्याला जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी युज करता येते जरी विचारली नसली तरी ती फाइंड करावीच लागणार आहे एम आर फर्स्ट फाइंड आउट द एम आर अँड देन फाइंड आउट क्यू आर बिकॉज क्यू एम आर इज पॉइंट सो फर्स्ट राईट द गिव्हन ट्रँगल सो राईट फर्स्ट इन ट्रँगल क्यू पी आर हा ट्रँगल दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये अँगल क्यू पी आर 90 degrees म्हणजे पी जवळ 90 degrees आहे 90 degrees सेकंड सेगमेंट पी एम सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर असं एक्झाम्पल मध्ये दिले हा सेगमेंट क्यू आर म्हणजेच हायपोटेनियस आहे पा फिगर मध्ये आपल्याला ते क्लिअर होते हायपोटेनियस क्यू आर हा जो पार्ट आहे तो गिव्हन पार्ट आहे सो राईट रिझन गिव्हन मॅथ्स टू च्या पेपर मध्ये रिझन द्यायला विसरू नका चुकीचे रिझन्स देऊ नका नाव देअर फॉर यूज द जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणजे पी एम स्क्वेअर येणार पा सो राईट पी एम स्क्वेअर इज इक्वल टू ते हायपोटेनिसचे दोन सेगमेंट तयार झाले पी एम जवळ म्हणजे एक क्यू एम अँड सेकंड त्याला इंटू करा इंटू एम आर याला आपण जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणतो पा जिओमेट्रिक मीन या आहे जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा थेरम प्रॉपर्टी नाउ पुट द व्हॅल्यूज
ज्या ज्या वैल्यूज माहित आहेत त्या वैल्यूज आपण या ठिकाणी भरूया. देअरफोर वी गेट PM इज 10 इज इक्वल टू QM इज 8 अँड MR इज अननोन, माहित नाही आपल्याला. सो राईट MR एज इट इज, MR तसाच लिहा. नंतर 10 चा स्क्वेअर केला की तो 10 स्क्वेअर इज 100 इज इक्वल टू हा इन टू 8 इकडे जर आणला तर डिवाइड होईल, पहा हा 8 डिवाइड होईल आणि राईट साईडला उरतील फक्त एम आर, म्हणजे आपल्याला एम आर ची व्हॅल्यू फाइंड होईल. देअर फोर वी गेट, आता 8 ने डिवाइड केल्यावर काय होईल पहा, इथं 8 वन्स आर 8, इथंही 8 वन्स आर 8, 10 मधले 8 गेले की 2 राहतील, हा 20 होईल पहा खाली, कारण 0 आहे वरती, 2 रिमेंडर म्हणजे 20 होतात. मग 20 8 ने डिवाइड करायचं म्हणजे 8 टू आर 16, खाली 4 राहतील आणि 4 वर 0 घेतलं की 40 होतील, म्हणजे 8 5 आर 40, 8 पंचे 40, म्हणजे 8 ने डिवाइड केलं 100 ला की 12.5 मिळतील, ही आली एम आर ची व्हॅल्यू. सो वी गेट एम आर इज इक्वल टू 12.5. पण आपल्याला एम आर फाइंड नाही करायचे, फक्त आपल्याला टोटल क्यू आर फाइंड करायचं सांगितले. क्यू आर म्हणजे क्यू एम प्लस एम आर हा ॲड केला की टोटल क्यू आर मिळतील. सो राईट क्यू आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू काय येईल पाहता, क्यू आर क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. त्यालाही रिझन द्यावं लागेल कारण ते कोलिनियर पॉईंट आहेत, क्यू डॅश एम डॅश आर. नाऊ पुट द व्हॅल्यूज, क्यू आर फाइंड करायचं आहे त्यामुळे क्यू आर तसेच राहतील. क्यू एम इज 8 गिवन आहे पाहतो आणि एम आर आपण फाइंड केला आहे 12.5, म्हणजे 0.5 तसेच राहतील, 12 + 8 फक्त ॲड करा 20 मिळतील. अँड देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ क्यू आर इज इक्वल टू 20.5 युनिट्स. आता युनिट दिलेलं नाही आहे, मग फक्त युनिट शब्द लिहा किंवा काही नाही लिहिलं तरी चालेल. हे आलं क्यू आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितली होती, क्यू आर इज इक्वल टू 20.5. परत आपण एकदा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज केली आणि कोलिनियर पॉइंट होते त्यामुळे ते दोन व्हॅल्यूज ऍड केले. बघा समजलंय का, आणि पूर्ण एक्झाम्पल दिसतंय का तुम्हाला, हे इथं फक्त जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी पहा कशी आहे, दिसतंय का पूर्ण एक्झाम्पल मुलांनो, लिहून घ्या आता. क्वेश्चन नंबर 4 इज राइट डाउन क्वेश्चन 4. सी फिगर, बघा हे फिगर त्याच्यावरून आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड आरपी, याच्यामध्ये आरपी फाइंड करायचं आहे अँड पीएस अँड सेकंड व्हॅल्यू पीएस युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन ट्रायंगल पीएसआर. हा ट्रायंगल पीएसआर दिलेला आहे, पीएसआर त्याच्यामध्ये या फिगरमध्ये एस जवळ 90 डिग्री अँगल दाखवलेला आहे, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन साईड्स माहीत असतील तर तिसरी साईड पायथागोरस थेरम यूज करून सोडवता येते पहा. पण एकच साईड दिलेली असेल तर तो ट्रायंगल एक तर 30, 60, 90 चा असतो किंवा 45, 45, 90 चा असतो, दोन्ही पैकी एक काहीतरी असत. आता राईट अँगल ट्रायंगल आणि एकच साईड दिलेली आहे आणि एक अँगल 30 चा दिलेला आहे, दोन अँगल माहीत झाले की तिसरा अँगल मिळतो आपल्याला. मग आता हा ट्रायंगल कोणता आहे पहा, हा ट्रायंगल आहे इन ट्रायंगल पीएसआर. या ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला दोन अँगल्स ऑलरेडी माहिती आहेत, कोणते दोन अँगल्स माहिती आहेत पहा, अँगल पी इज 30 डिग्री
given in the figure. Angle S is 90 degree. 90 degree, it is also given in the figure, and therefore write directly remaining angle. Therefore angle R, किती येणार मुलांना? अँगल आर सांगा बरं, एक 30 एक 90 आहे, म्हणून आर अँगल येणार 60 डिग्री. त्याला रिझन काय द्यायचे पा, रिमेनिंग अँगल असं लिहायचं. पुढं आपण ऍड करत नाही बसायचे तिन्ही अँगल्स, हे डायरेक्ट लिहायचं. एक 30 चा असेल तर एक 60 चा येणार, कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून रिझन द्यायचं रिमेनिंग angle of triangle PSR. हा PSR चे दोन angles दिले होते, त्यामुळे तिसरा angles आपल्याला 60 degree मिळाला. It means that this triangle is of 30, 60, 90 degree. So write the statement. Therefore, triangle PSR is 30 degree, 60 degree and 90 degree triangle. आणि मग आपल्याला प्रॉपर्टी किंवा थेरम ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलचा यूज करता येईल. साइड अपोजिट टू 30, साइड अपोजिट टू 60 कशी फाइंड करतात? आता आपल्याला साइड अपोजिट टू 30 आहे ती एस आर, ती गिव्हनच आहे पा. देअरफोर कसं लिहायचं पा, एस आर. एस आर ची व्हॅल्यू 1/2 इंटू हायपोटेनियस. कोणता आहे हायपोटेनियस? 90 ची अपोजिट साइड म्हणजे आरपी. आरपी हायपोटेनियस आहे. बघा, 30 च्या अपोजिट साइड येते एस आर, आणि ती कशी असते? हायपोटेनियसच्या हाफ असते. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. आणि पुढे रिझन द्यायचं, साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या अपोजिट साइड असेल ती हायपोटेनियसच्या हाफ येते मुलांना. आता आपल्याला व्हॅल्यू भरता येतील. देअरफोर एस आर इज गिव्हन ऑलरेडी, 6 इज इक्वल टू 1/2 इंटू आर पी टू फाइंड आउट इट. आर पी आपल्याला फाइंड आउट करायचे. आता इंटू टू, हा सॉरी, हा डिवाइड टू आहे तो इंटू टू होईल, म्हणजे लेफ्ट साइडला गेल्यानंतर 6 × 2 असे होतील पा. आणि इज इक्वल टू राईट साइडला फक्त 1 × RP, मीन्स आर पी होतील, म्हणजे आपल्याला आर पी ची व्हॅल्यू मिळेल. देअरफोर आर पी इज इक्वल टू 12 युनिट्स. आता आर पी एक फाइंड करायला सांगितली, त्यांनी सेकंड व्हॅल्यू, आता आपल्याला दुसरी फाइंड कोणती करायला सांगितली पा. एक्झाम्पल मध्ये सेकंड व्हॅल्यू फाइंड करायची पी एस. आता पी एस म्हणजे काय येणार आहे पा, पी एस इज इक्वल टू, फिगर जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की पी एस, आता आर आपण फाइंड केलाय तो आलाय 60 डिग्री. 60 च्या अपोजिट साइड जी असते ती रूट 3/2 इंटू हायपोटेनियस येते पा. सो पी एस इज इक्वल टू, पी एस इज इक्वल टू येणार रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. आणि फिगर मध्ये जो हायपोटेनियस आहे तो हायपोटेनियस कोणता आहे, आर पी आहे. तो आता आपण आत्ताच फाइंड केलाय, म्हणजे त्याचं रिझन देतात साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिट साइड असेल ना मुलांना, तर ती रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. आणि 30 च्या अपोजिट असेल तर 1/2 इंटू हायपोटेनियस. या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. नाव पुट द व्हॅल्यूज. नाव टू फाइंड आउट पी एस, सो पी एस राईट ॲज इट इज रूट 3/2 इंटू आर पी. आर पी इज 12. Now 12 is divisible by 2. So 2 ones are 2 and 2 6 are 12. Now root 3 into 6 means 6 root 3. So we get PS is equal to 6 in square root 3. म्हणजे PS ची व्हॅल्यू मिळाली 6 root 3.
अशा दोन व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितले होत्या. 30 60 90 चा ट्रायंगल असेल तर आपल्याला एक साइड दिली की त्या राइट अँगल ट्रायंगलच्या दोन्ही साइड फाइंड करता येतात. आता सर्व मुलांनी हे लिहायला सुरुवात करा. पूर्ण एक्झाम्पल एकाच वेळेस दिसणार नाहीये. का दिसतंय बघा, पूर्ण एक्झाम्पल दिसत असेल चांगली गोष्ट आहे. दिसतंय का पूर्ण एक्झाम्पल बघा. राइट डाउन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 इज फॉर फाइंडिंग ए बी एंड बी सी विद द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर. बघा, ए बी आणि बी सी फाइंड करायचे, त्यासाठी फिगर मध्ये काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कंप्लीट सॉल्विंग ऍक्टिव्हिटी. शक्यतो आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे त्या ठिकाणी एखादं एक्झाम्पल आणि काही त्यातला पार्ट हा बॉक्स मध्ये पूर्ण करायचा असतो. त्या स्वरूपात बहुतेक ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आता इक्वेशन 5 मध्ये आता पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या, नंतर लिहित बसा, कारण लिहायला फारसा वेळ लागणार नाही. पा, हा ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल अँड ए बी अँड बी सी आर इक्वल, दॅट इज गिव्हन पार्ट और फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट ए बी इज इक्वल टू बी सी. सेम आयडेंटिकल मार्क केलेत. पा, इथं दोन छोट्या लाईन्स काढल्यात, तशाच इथं दोन छोट्या, म्हणजे ए बी आणि बी सी या दोन साईड इक्वल आहेत. कोणत्याही ट्रायंगल मध्ये दोन साईड इक्वल असतील तर दोन अँगल इक्वल येतात त्याच्या बेसचे, म्हणजे ए जवळचा आणि सी जवळचा अँगल इक्वल येणार मुलांना. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे, दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे हे दोन्ही 45 डिग्री 45 डिग्रीचे अँगल येणार आहे. म्हणजेच तो 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्रीचा ट्रायंगल होणार आहे. हायपोटेनियस ए सी दिलेला आहे रूट 8 स्क्वेअर इन स्क्वेअर रूट 8 आणि ए बी आणि बी सी फाइंड करायचे. आता त्यांनी दिलेलंच आहे फर्स्ट स्टेटमेंट, ए बी इज इक्वल टू बी सी. आता हे काय फिगर मध्ये दिसतंय म्हणून त्याला गिव्हन रिझन देता येईल मुलांना. गिव्हन हे दिलेलं आहे आपल्याला म्हणून एवढं रिझन पुरेस आहे गिव्हन. आता अँगल बी ए सी किती येणार आहे, अँगल बी ए सी हा ए आणि सी इक्वल येणार आहे, हा 90 असल्यामुळं बी ए सी येणार आहे मुलांनो 45 डिग्रीचा अँगल येणार आहे तो. त्याच्यानंतर ए बी इज इक्वल टू बी सी, म्हणजे हा जो ट्रायंगल झालाय तो 45 डिग्री 45 डिग्री आणि 90 डिग्रीचा झालेला आहे. आणि मग त्याच्या दोन परपेंडिक्युलर साईड ए बी आणि बी सी, ए बी आणि बी सी इक्वल आहेत दोन्ही. इच परपेंडिक्युलर साईड किती असते 45 45 90 मध्ये, ती असते 1/√2 असते. पा, प्रत्येक परपेंडिक्युलर साईड असते ती 1/√2. आता खालच्या स्टेपचा त्यांनी ए सी ची व्हॅल्यू भरलेली आहे आणि मग त्याच्यामुळं हाच नंबर 1/√2 रिपीट होणार आहे. आपल्याला काय बॉक्स मधला पार्ट फक्त कम्प्लीट करायचा आहे. इंटू ए सी रूट 8 त्यांनी सबस्टिट्यूट करून दिले. आता हे जर सॉल्व केलं तर काय येणार आहे, हा रूट 8 जो आहे तो 4/2 येतो. बघा, हा जो रूट 8 आहे साईडला मी दाखवतो तुम्हाला, रूट 8 मीन्स 4/2 येतो. स्क्वेअर रूट मध्ये 4/2, 4 चा स्क्वेअर रूट 2 मिळेल, म्हणजेच ही व्हॅल्यू कशी मिळणार आहे तुम्हाला 2/2 मिळेल. तेच पुढच्या स्टेप्स मध्ये त्यांनी दिलेले. पा, √8 म्हणजे 2/2, म्हणजे ही व्हॅल्यू बॉक्स मधली तशीच रिपीट झाली 1/√2. तीनदा तेच आन्सर आले. पा, काही बदल झालेला नाही, तिन्ही बॉक्स सेम आहेत. आता इथं √2 आणि हा वरती डिनॉमिनेटर मधला √2 कॅन्सल होईल आणि 1/2 वी गेट द व्हॅल्यू 2. अशा प्रकारे
हे बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचं सांगितले होते, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईल पा.